माझ्या माहितीनुसार 1 ते 10 लाखाच्यावरती सर्व कामं ई टेंडरद्वारे दिली जातात. ई टेंडर ही पारदर्शक आहे. त्याच्यामध्ये कार्यकारी अभियंताला डायरेक्ट कुणालाही टेंडर द्यायचा अधिकार नाही. आणि जी काही निविदा पत्रे राबवलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो 10 लाख 1 कोटीपर्यंतचे अधिकार कार्यकारी अभियंताला आहे, 1 कोटी ते 2.5 कोटीचे अधिकार अधीक्षक अभियंताला आहे, आणि 2.5 कोटी ते 5 म्हणजे वर्षी कामं ते त्याचे अधिकार हे मुख्य अभियंताला आहे. ई टेंडरमध्ये काहीही मॅनेज करण्याची सुविधा नाही. ही पारदर्शक कार्यप्रणाली आहे आणि अशा पद्धतीचे जे आरोप करतात ते बिनबोडाचे आरोप आहे. कुठल्याही चौकशी ते म्हणतात की चौकशी भावना पुढे चौकशीसाठी जाणार, त्याबद्दल काय सांगा? महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या काही तपास यंत्रणा आहेत ज्या काय असतील ते त्याला चौकशीला सामोरे जायची आमची तयारी आहे. आम्ही आमचं काम अत्यंत पारदर्शकपणे करत आहे. आम्ही कुठल्याही शासनाचा एकही रुपया वाया न जाऊ देण्यासाठी काम करत आहोत. या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष देत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभाग गेल्या मी हजर झाल्यापासून आम्ही अत्यंत पारदर्शकपणे आणि गतिमान आणि कार्यक्षमतेने काम करत आहोत. आम्ही आणि आमचा स्टाफ याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. परशुराम उपकर साहेब हे माझे आमदार आहे, सन्मान्य आहे, हुशार आहे, पण ते सातत्यानं नुसते माहितीचा अधिकार विचारतात. कुठलंही काम करा किंवा एखादं काम होत नाही म्हणून त्याच्यासाठी कधी त्यांचा फोन येत नाही, किंवा एखादं नवीन काम ते राज्य शासनाकडून मंजूर करून आणणं किंवा राज्य शासनाकडून या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठली कामं मंजूर करताना ते काही दिसत नाहीत. ते प्रत्येक वेळेला गेल्या वर्षभर बघतो माहितीच्या आधारेशून माहिती विचारणे, म्हणजे जी कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये फक्त माहितीचा अधिकार टाकणे एवढंच काम करतात. आणि हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्या म्हणजे एका अधिकाऱ्याला हे फार हॅरेसमेंट वाटतं, वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. वास्तविक आता ते हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांनी आमदार म्हणून कारकिर्दी केली, तर त्यांनी ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य करावं. ते तसं न करता ते हॅरेसमेंट करतायत ह्याचं वाईट वाटतं मला. मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की या जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आमचं काय चुकत असेल तर तुम्ही आम्ही सन्मानानं आम्हाला सांगा बाबा, आदरान बाबा की बाबा हे तुमचं चुकतं आहे, हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. आणि ते वाजवणार नुसते माहितीचा अधिकार टाकणे आणि हॅरेस करणे एवढंच त्यांचं काम आहे. तर त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि आमचं चुकत असेल तर तुम्ही संवैधानिक पद्धतीनं आम्हाला सांगा ना. प्रत्येक वेळा माहितीचा अधिकार कशासाठी? मी 24 तास उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, माझा नंबर मी डिस्प्ले म्हणजे सगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्या माणसाकडे माझा नंबर असेल आणि मी कोणाचेही फोन उचलतो. मी 12 वाजता जरी एखाद्या कार्यकर्त्याने फोन केला तरी मी उचलतो आणि त्याला समर्पक उत्तर देतो. जर आम्ही एवढं कार्यक्षमतेनं गतीने आणि पारदर्शकपणे काम करत असेल तर आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य पाहिजे, हेच मी तुम्हाला सांगतो. Thank you.